नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं? मी तो टी शर्ट बघितलं म्हणून थांबवलं. तुम्ही मराठी नक्की असाल? रवी पटाशी नाव लिहिलं. चला ठीक आहे, काही हरकत नाही. या ठिकाणी काही लोक उभी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. चला, यांना मी ओळखतो. नमस्कार. नमस्कार. हां, हे गोरखनाथ आहेत. मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवत असतात. गोरखनाथजी, अजित पवार आणि शरद पवारमध्ये काय सुरू आहे? मला आहे ना, पहिला राजकारणावर जर बोलायचं झालं ना तर मला एक सांगा, अजित पवारांवर अर्थ खातं होतं की नाही? अर्थ खातं होतं ना. आणि या अर्थ खात्यामुळे जी शिवसेना फुटली हे खरं आहे की नाही? शिवसेना फुटून तिचे तुकडे तुकडे झाले या अर्थ खात्यामुळे झाले. आणि आज परत त्यांचा मिलाप होतोय ह्याच्यात. हे खरोखर हे बिझनेस आहे की दुसरं काय आहे ह्याच्यात हे कळत नाही मला. आणि ह्यामुळे आज आम्हाला आमच्यासारख्या लोकांनी काय समजायचं? कसं आज इतके सरकार आले, आमच्या कुठल्याच मागण्या त्यांनी मान्य केलेल्या नाही किंवा आम्हाला सविस्तर कुठल्या गोष्टी दिलेल्या नाहीत. मी तुम्हाला एक उदाहरण देतोय. थोडक्यात 1978 जवळ 1992 72 NCDCचा जन्म झाला. 1978 पर्यंत 18 वर्षाने आमच्याकडे यायला वेळ लागला. आम्ही त्या विद्यमानातून आमच्या बोटी बेटी करून घेतल्या. आणि त्यावेळी मुंबईमध्ये 16 बोटी, मी स्पष्टीकरण नाही करत सौख्यात, तर आणि उर्वरित महाराष्ट्रात 52 बोटी. त्या बोटीला सरकारमान्य इंजिन किर्लोस्कर दिल्यानंतर हे किर्लोस्कर इंजिन एकही वर्ष चालले नाही, ते कुचकामी झाले. बोट खेचणे, बोट ओढणे, झाली ओढणे, ह्याच्यात कुठलेही कुचकामी झाली तुमचं. आणि आमचं फारसं नुकसान झालं. आम्ही देशोधडीला लागलो. राजकारणी तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. आतापर्यंत ह्या इतके सरकार गेले आणि एकही वेळ त्याचा प्रश्न दिलेला नाही. आणि त्यांनी कधीच आमचं काय केलं? मात्र जोरात आहे. लोकांचे मूळ प्रश्न आहेत ते बाजूला आहेत. पाऊस पडतोय, शेतकरी अडचणीत आहे, मच्छीमार अडचणीत आहे, आपण लक्ष द्यायला कोण नाही. शरद पवार आता पुणे उभे राहतील, ताकद उभी राहील काय? मला आहे ना, शरद पवारांबरोबर काही सांगता येत नाही. ज्यात्यावरती हात ठेवतात ना तोच खाई जातो, एवढं मला माहिती आहे. इथे आमचे पत्रावाले म्हणून होते कुलाब्याला, पत्रावाल्यांना त्यांना ते इथले आमदार होते आणि त्यांच्या एकदम जवळचे होते. त्यांच्यावरती त्यांनी हात ठेवून बाजूला केला आणि त्यांच्या जवळचा अक्षरशः त्याला हे केलं. एक तळागाळातल्या माणसाला वरती आणला तोही आम्हाला अभिमान आहे. पण राजकारण ठेवलं की खाली. मत बघा काय तुमचं नाव? काय माझं नाव सुनील आहे. मी राहायला करतो. मी पहिले माझा हॉर्स रायडरचा धंदा होता, घोड्याचा धंदा होता. पुरा घोड्याचा धंदा बंद झाला माझा. मला काय सरकारने मदत नाही केलं आहे. मी आता मेट्रोमध्ये काम करतोय. 14,000 रुपये पगार आहे मला. मी सरकारची हे विनंती आहे की धंदेवाल्यांना परेशान नको करा. जे करणार आहे त्यांच्या खूप अडचणी आहेत. आता हे जे राजकारण सुरू आहे ते ऐकता का तुम्ही? जी ऐकतोय मी. अजित पवार पवारांना जी येणार तो मोदीच येणार, बाकी कोण नाही येणार. मोदीच येणार. येणार मोदीच येणार. चल, तुमचं नाव काय? विजय द्विवेदी. विजय द्विवेदी, कौन सा गाव? हमारा प्रतापगढ़ जिला है. जिला तहसील? तहसील लालगंज. लालगंज, लालगंज से है दुबे जी. तो हम पूछते हैं अजित पवार और शरद पवार के बारे में जानते हैं कि नहीं? शरद पवार को जानते हैं? हाँ जानते हैं. अजित पवार को? उनको भी जानते हैं. राष्ट्रवादी में दो गुट पड़ गए. अच्छा हुआ कि बुरा हुआ? अब मैं ये तो कमेंट नहीं कर सकता अच्छा हुआ. क्यों नहीं कर सकते? हम लोग हम चुन के देते हैं, ये लोग ऐसा करेंगे तो फिर ये लोग किसी पे ध्यान ही नहीं देते तो हम लोग क्या कमेंट करेंगे इन पे. जो भी आया सब अपने अपने के लिए ही किया, दूसरे के लिए. अजित पवार तो कह रहे हैं कि हम मोदी जी बहुत अच्छा काम कर रहे हैं तो हम उनके साथ जाएंगे. देखो मोदी जी जो कर रहे हैं वो कर रहे हैं. जो अच्छा हो रहा है, जो बुरा हो रहा है, जो अच्छा करते हैं उसका तो नाम कोई लेता नहीं, जो बुरा करते सिर्फ उसी का नाम. अच्छा कौन काम करता है बताओ मुझे? अभी फिलहाल में 7 वर्ष में जितना काम अच्छा हुआ वो मोदी की वजह से ही हुआ है, बाकी किसी के पर गलत है. उनको जाना कहां, कहां गलत ठहराएंगे? उनको जाना चाहिए. कौन होते गलत ठहराने वाले किसी को? वो अपनी जगह से ही है, वो अपनी जगह से है. जो काम देखने को मिला इनकी सरकार में मिला है. ये बताओ कि अजीत दादा जीते यानी अजीत दादा बढ़ेंगे कि शरद पवार बढ़ेंगे? अजीत दादा ही बढ़ेंगे. भी तुमसे नाव का? माझं नाव शशिकांत भाऊराव नाईक. नाईक साहेब, गाव कुठलं? माझं गाव मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा, म्हणजे सगळं किनारपट्टी. आता हे जे राजकारण सुरू आहे अजितदादांनी सोडलं शरद पवार, मला राजकारणाशी काय संबंध नाही. मराठी माणूस. माझ्या बिल्डिंगशी संबंध आहे. 40 वर्ष झाले बिल्डिंग तोडून, आता बनल्याच नाही. मग आता याला काय समजायचं? आमदार खासदार काय करतात? काय करतात? कोण काय करत नाही?
आणि आले आपल्या आपल्या भातावरती डाल खेचून घेतात, दुसरा काय नाही. म्हणजे जेव्हा निवडणूक असतात तेव्हा कसे येतात, काय आहे काय नाही. आज किती वर्ष झाली, आज किती किती आमच्या झोपडपट्टी आहे. आज एक काही वर्षापासून आहे सगळ्यांपेक्षा, पण ते काही कोण लक्ष देत नाही. आणि कोणला बोल विचारायचं आहे सर्व. आता एक सगळ्यात महत्वाचं की शिवसेने, आपण मराठी माणसं आहेत, आपल्याला शिवसेना माहिती आहे, शरद पवार माहिती आहे, शिवसेनेचे दोन गट पडले, बरोबर झालं का एकनाथ शिंदेने बरोबर केलं. मला त्याची काय हे नाही, आयडिया नाही, पण मी एवढा बोलू शकतो काय पब्लिकचं नुकसान झालंय, जरूर पब्लिकचं नुकसान झालंय. चला या सगळ्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही काय म्हणत होता. अगदी मी काय म्हणत होतो माहिती आहे, आज आमच्या इथे सगळ्यात जुनी ज्यावेळी धारावी बीन होती ती झोपडपट्टी इथे सुंदर नगरी, आणि त्या इथे ह्या आमच्या झोपडपट्टींचा अजूनपर्यंत कोणीच विचार केलेला नाही. म्हणजे कुलाबा, कुलाबा म्हणजे कोळी बांधवांचं घरच, या ठिकाणी सोन्याची कौलं घरावर होती, आणि आता या कुलाब्याची अवस्था आपण पाहतोय. काय आणखी लोकांचे बोलण्याचा प्रयत्न आपण करणार. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव दिनेश वाघेला. दिनेश वाघेला. कुठलं गाव? गाव माझं असं गुजरात आहे. गुजरातचे आहे. जन्म माझा इकडचा आहे. जन्म इकडे. मराठीत येत असेल बोलतोच आहे ना काय तुमच्या समोर. मला सांगा की अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दोन गट पडले. चांगलं झालं चांगलं तर नाही झालं बघणं गेलं तर. शरद पवार जायला पाहिजे मोदींसोबत गेले तेही चुकीचं आहे, पण सांगण्याचं होतं जे अजित पवार जे गेले म्हणजे असं राजकारण खेळणं म्हणजे चुकीचं आहे. तुमचा घरातला काही वाद असो पण हे बाहेरपर्यंत आलं आणि घरातल्या घरातच फूट झाली. आता ते बोलतात राष्ट्रवादी, ते बोलतात ते विभीषण आहे. अरे विभीषण तुम्ही स्वतःच्या पुतण्याला बोलतात हे चुकीचं आहे ना. म्हणजे ते विभीषण झालं तो तिकडे गेला, म्हणजे ते गेला कोणाकडे, रामाकडे गेला का, आणि तुम्ही कोण झाले मग. म्हणजे असं हे सर्व होतं. आणि आत्ता तर सध्याचं राजकारण म्हणजे वरच्या पातळीवर एकदम खालसच झालेलं आहे. तळागाळातलं कुठलाही कार्यकर्ता असो कुणी असो, म्हणजे त्यांना नाही विचारलं चालेल, पण त्यांना मतं मागायचे असले वरिष्ठांना तेव्हा लहानचा लहान कार्यकर्ता असतो ते आठवण येतो त्यांना. आता शरद पवार उभे राहतील यस उभे राहणार ते. काय कारण आहेत की शरद पवार उभे राहतील? सर बघायला गेलं तर 1975 जेव्हा वसंतदादा यांच्यावर हे केलं होतं त्या टायमाला लहान शरद पवारच होते, तरी पण ते झाले होते मुख्यमंत्री. आणि त्याची जी आज महाराष्ट्रातच नाही पण पूर्ण भारतात त्याचं एक डोकं म्हणजे बोलतात ना चाणक्य, त्या तरणी बघितलं जात आहे दुसरं काही नाही. चाणक्य तर देवेंद्र फडणवीस ते काही असलं गुरु ते गुरुच असतं, ते स्वतःच बोलतात ना. देवेंद्र फडणवीस स्वतःही बोलतात ना. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर म्हटलं जातं की हे सगळे पुढापुढी करतात, बरोबर आहे का? नाही मला योग्य नाही वाटत, मला योग्य नाही वाटत. आता शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना, ती पुन्हा येईल का? ते असं काही चिन्ह दिसत नाही आता सध्या तर. खूप खूप धन्यवाद. या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.